सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोमनिषा गजेंद्र मडावी राहणार पांडुर्णा. माझ्या समूहाचे नाव एकताजवायच्या संस्थेचा महिला समूह, त्यामध्ये सदस्य आहे. माझा समूह हा कृष्णार्पण ग्राम सेवा संघाला सभासद आहे. कृष्णार्पण ग्राम सेवा संघ हा एकता प्रमुख संघाला सभासद आहे. सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र आसियक अंतर्गत खरीप हंगाम बीज प्रक्रिया करत आहे. तर आपण आता बायोलॉजी बीज प्रक्रिया करत आहे. बायोला हा जीवाणु संवर्धक आहे. तर आपण आता 1 किलो सोयाबीनला 25 ml बायोलॉजी बीज प्रक्रिया करणार आहे. तर आता हे 1 किलो सोयाबीन घेतली आपण, त्यामध्ये आपण 25 ml हे बायोला टाकणार आहे. हे टाकलं हे बायोला टाकल्यानंतर आपण याला थोड्याशा प्रमाणे आपण याला हे चोळायचं आहे. जास्त चोळायचं नाही, कारण की हे जास्त चोळल्याने याचे साल वगैरे निघते आणि हे पेरण्यासाठी अयोग्य राहते. त्यामुळे आपण थोडा हलक्या हाताने ह्या सोयाबीनला हलक्या हाताने अशी याला चोळायचं आहे आपल्याला. आणि हे अर्धा तास सावलीमध्ये सोकायचं आहे. अर्धा तासानंतर याची आपल्याला पेरणी करायची आहे. तर यापासून होणारे फायदे, हा बायोला हा संवर्धक असल्यामुळे हे कसा याची रोगप्रतिकार क्षमता रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि जे काही रोग येते आपल्या सोयाबीनवर किंवा कोणत्याही बियाण्यावर, त्यापासून हे संरक्षण करते. याची आपण याची बीज प्रक्रिया केल्यामुळे याच्यावर रोग येत नाही. आणि हे बीज प्रक्रिया केल्यामुळे जे काही याच्यावर रोग येणारे राहते ते याच्यापासून हे बीज प्रक्रिया केल्याने येत नाही याच्यावर. आणि हे लवकर याची म्हणजे वाढे आणि इतर कोणते रोग नाही, त्यासाठी आपण हे बीज प्रक्रिया करतो. आणि अशीच बीज प्रक्रिया आपण करा आणि सर्वांना सुद्धा सांगा. धन्यवाद.